पंचगंगा नदीघाटाजवळ जलपर्णीचं जाळं घट्ट बनल्यानं नदीपात्राला मैदानाचं स्वरूप. इचलकरंजी पंचगंगा नदीघाटाजवळ जलपर्णीचं जाळं घट्ट बनल्यानं नदीपात्राला मैदानाचं स्वरूप प्राप्त झालंय. याची दखल घेऊन महापालिकेनं कालपासून जलपर्णी हटाव मोहीम सुरू केली आहे. 25 कर्मचारी JCB आणि फायबर बोटच्या सहाय्यानं आज दिवसभरात जलपर्णी हटवली. नदीपात्र जलपर्णी मुक्त होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले. इचलकरंजीत दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभी पंचगंगा नदीत जलपर्णी वाढून नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असतो. यावर्षीही पंचगंगा नदीघाटाजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्यानं नदीपात्राला मैदानाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. याची दखल घेऊन कालपासून प्रशासनाने नदीतील जलपर्णी हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी JCB फायबर बोटसह 25 कर्मचारी नियुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभरात नदीपात्रातील बरीचशी जलपर्णी बाहेर काढली आहे. नदीपात्र जलपर्णी मुक्त होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं महापालिकेचे संजय कांबळे यांनी सांगितले. सुंदर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.